शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी। शिवसखा शिव मावळ्यांनो, शिवसखा का म्हटलं जातं? कारण ह्या भगव्याला सूर्याच्या प्रखरतेचे तेज आहे, चैतन्याचे तेज आहे, म्हणून शिवसखा म्हटलं जातं। आज शिवाजी महाराज जयंती, शिवाजी महाराजांची जयंती। शिवाजी महाराजांचा इतिहास कधी पाहिलाय का आपण? तुम्ही, मी काय, आपण कधी पाहिलाय का? शाळेत गेलो, अभ्यास केला, झाला तो अभ्यास, गेला तो इतिहास, पुढे कशा वाढून घ्यायचा त्रास, म्हणून सोडून दिला आम्ही तो इतिहास। आणि मग नंतर घेतले, आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी इतिहासाची पुस्तकं आहेत, अध्यात्म आहेत, ग्रंथ आहेत। कधीतरी आपण विचार केला तो आहे, पाश्चात्य संस्कृती आपली पुस्तकं अध्यात्म घेऊन त्याच्यावर अभ्यास करते, आपण कधीतरी विचार करतो त्यावर? आपले अध्यात्म काय तर आपला मोबाईल, त्यातले ग्रंथ, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर ओपन करतो आणि वाचतो, ही आपली संस्कृती आहे। पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करा, पण आपल्या संस्कृतीला विकृती नका बोलू। शिवाजी महाराजांचा थोडक्यात इतिहास सांगते, मलाही इतिहास माहीत नाही, मी पण तुमच्यासारखीच एक आहे। शिवाजी महाराज जन्माच्या येण्याआधी शहाजी राजे, त्यांनी हैदराबादमध्ये निजामशाहींकडे आणि विजापूरला आदिलशाहींकडे चाकरी केली, आधिपत्याखाली काम करते, म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की आपलं त्यावेळी स्वराज्य नव्हतं। त्याचवेळी त्याच पर्वाच्या काळामध्ये शिवनेरी गडावर 19 फेब्रुवारी 1630 शिवाजी महाराजांचा जन्म झाला, जिजाऊ मातेच्या पोटी। त्या जिजाऊ मातेने त्या शिवाजी महाराजांना किऊ काऊचे घास नाही भरवले तर स्वराज्याचे प्रशिक्षण दिले दादाजी कोंडदेवसोबत। आज आम्ही काय करतो, आमच्या मुलांना कार्टून दाखवतो, डोरेमन दाखवतो आणि घास भरवतोय, असा समाज माझा तयार होणार आहे? नाही। त्याच्यानंतर स्वराज्य निर्माण झाल्यानंतर संभाजीराजे आले, त्यांनी स्वराज्य रक्षक म्हणून संभाजीराजे म्हटलं जातं। त्याच काळात तो काळ गेल्यानंतर पेशवे आले, ब्रिटिश सरकार आले, त्यांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं। त्याच्यानंतरला आपलं ब्रिटिश सरकारनंतर आता 150 वर्षानंतर क्रांतीवीर आले, समाजसेवक आले, त्यानंतर संतांचाही तेवढा समावेश आहे आपल्या महाराष्ट्राला, महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी। असा संपूर्ण इतिहास आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहे ना, तर त्यांचं बलिदान आहे। मग आपण काय करतो आहे, आता काय चाललं आहे आपलं, कधीतरी विचार केला आहे? फक्त शिवाजी महाराज जयंती आहे, मी उभा राहिलं करते साजरा, कधीतरी विचार केला नाही? मी तुम्हाला एक साधारण गोष्ट सांगते, म्हणजे एक प्रतिमा सुद्धा किती सुंदर काम करते ते बघ। एक तरुणी आहे, रात्रीची वेळ आहे आणि ती प्रवास करते, त्यावेळेस काही कोणी नाही आहे त्या प्रवासामध्ये, तिच्या आजूबाजूला कोण नाही। रात्रीची वेळ स्त्रियांसाठी चांगली नसते, सुंदर तरुणीसाठी त्याहून चांगली नसते, हे आपल्यासाठी लाजस्पद वस्तुस्थिती आहे। त्यावेळेस तिला कळतं की माझ्या मागे 4 माणसं लागलेली आहेत, म्हणजे माझ्या आवडीचं आता ठीक नाही आहे। तिला जेव्हा कळतं तेव्हा ती पलायन करते, गल्ली बोलातून धावते, का माझी आबरू वाचवायची। ती एका घराच्या पडद्या आड बघते आणि आत घरात शिरते, तिथे पण एक तरुण एकटाच होता घरात। तेव्हाच ती आत जाते, त्याला सांगते माझ्या मागे 4 माणसं लागल्यात, मला भीती वाटते, मी थांबते। तेवढा ठीक आहे, तो म्हणाला मी पण तरुण एकटाच आहे घरी, रात्रीची वेळेस, मग तुला भीती ना वाटली? ती म्हणाली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तुमच्या घरात असताना माझ्यावर असं काही प्रसंग येणार नाही, हा विश्वास। तुम्ही असेच नाही आहे। आणि अजून तुम्हाला तरुण मुलांना सांगायचं आहे की किती तरुण मुलांना असं प्रश्न असतात, माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काय केलं, असतो प्रश्न। त्या आई आई वडिलांना ना धन्यता माना की त्यांनी ह्या महाराष्ट्र भूमीवर मला जन्माला आणलंय। आणि स्त्रियांसाठी, एक स्त्री एक समाज चांगला आदर्श घडू शकते। जर जिजाऊ मातेने जर शिवाजी महाराज घडवला तर माझ्या हाती पण आहेच। आपण म्हणतो शिवाजी महाराज जन्माला आपण शेजारच्या घरी, का माझ्या घरी काय का घडू नये, माझ्या घरी पाळणं नको म्हणून? नाही, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी, म्हणजे ती समाज घडवू शकते। माझ्या मुलांना, माझा एक मुलाला जर मी चांगले संस्कार दिले ना, तो 4 जणांचा राहील। मी म्हणते ना, माझा एक मराठा म्हणजे लाख मराठा आहे, तर माझा मुलगा पण लाखाशिवाय कमी नाही। माझ्या मुलांवर संस्कार करा, माझ्या मुलीवर संस्कार करा, तिला तसे शिक्षण द्या 4 माणसात फिरण्याचे। अजून काय बोलू ह्या विषयावर, मला एवढंच बोलता आहे, पण तरी शेवटी जागा एवढं। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण एक उदाहरण घेते, आपल्या मराठ्यांना खेकडा म्हटलं जातं। याला कारण असं आहे की खेकडा भांड्यात ठेवला ना तर ते बाहेर कधी पडत नाही, याला कारण असं आहे की ते खेकडा खालचा खेकडा ओढत असतो, म्हणजे आपण आपल्या मराठी माणसाला पुढे जाऊन देत नाही, आपण खाली ओढत राहतो। असं करू नका, आपण
आपण जिथे इथे काम करतो त्यात 90% तर मी महाराष्ट्रीय होणार. एकमेकांना सहकार्य करा, आपलाच माणूस पुढे जाणार ही विचार भावना ठेवा, काही त्रास होणार नाही. दुसरं एक सांगायचं होतं, जगातल्या सर्व राजांच्या एका हातात तलवार आणि एका हातात ढाल आहे. फक्त आपले दोनच राजे असे आहेत, संभाजी राजे आणि शिवाजी राजे, त्यांच्या एका हातात तलवार आहे आणि पाठीवर ढाल आहे. त्यांना 3.5 वर्षापूर्वीही माहिती होतं पाठीवर वार करणारे जन्माला येणार आहेत, छातीवर वार करण्यात पैदाला जन्माला येणार. त्यासोबत आपल्या मराठी भाषेचाही रक्षण करा. भाषा रक्षिते रक्षिता म्हणजे जर आपल्या मराठी भाषेला वाचवलात ना तर ती आपलं रक्षण करेल. शिवाजी महाराजांची इतिहास सर्वांना माहिती, पण हे सांगण्यामागचं माझं एक कारण आहे की रोजच्या वागण्यात मला कुठे बदल करता येतो म्हणून हा माझा थोडासा प्रयत्न होता. आता जाताना तर एवढंच म्हणे, राजे इतिहास घडून गेलात तुम्ही, आज आणि भविष्यात ही तुमची आठवण राहील. दुनिया जरी संपली तरी राजे तुमची शान कायम राहील. प्राणपणाने लढून राजे तुम्हीच जिंकले किल्ले, दुश्मनाचे सदापर्त म्हणून तुम्हीच राविले हल्ले. धर्मरक्षणाकरिता तुम्हीच घेतला जिजाऊ पोटी जन्म, जिजाऊ पोटी हे छत्रपती शिवराय, प्रणाम तुम्हाला पोटी पोटी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणजे एक होते शिवाजी.